नाही आता ही सुरुवात तहसीलदारापासून मुख्यमंत्र्यापर्यंत न जाऊ ही जाहिरात, उद्या आम्हाला 6-6 महिन्यासाठी मुख्यमंत्री, कारण सर्वांना हॅपी करायचं आहे, कोणी समाधानी नाही तर 6-6 महिन्याचे मुख्यमंत्री, 3-3 महिन्याचे उपमुख्यमंत्री, 1-1 महिन्याचा मंत्री, अशा पद्धतीची नवीन जाहिरात हे काढतील, ज्यांना लाज लज्जा शरम सरकारला काही राहिली नाही, ही सगळी विकून खालेली आहे, केवळ कंत्राटावर काम आहे, 15-15, 20-20% यांनी लुटण्याचं काम सुरू केलं आहे, सर्व टेंडर मॅनेज करून 20-25% हे टक्केवारी मोजण्याचं कामात व्यस्त आहे, त्यामुळे यांना सर्व हे जी पदं कंत्राटी पद्धतीनं भरायचं आहे, कारण कंत्राटही मॅनेज झाले पाहिजेत, त्यासाठी आपला माणूस त्या ठिकाणी बसला पाहिजे, म्हणून इंजिनियरपर्यंत झाला आहे, पुढचा मात्र मंत्रालयातील सचिव पदापासून हे सर्व पदं कंत्राटी भरतील, कारण बिना UPSC पास करता केंद्र सरकारने सचिवाची नियुक्ती केलेली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे, कारण त्यांचे चेले या महाराष्ट्रात बसून आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेकारी आहे, लाखो लोक तरुण मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSC परीक्षेला बसायला याच पुण्यातून अभ्यास करतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असे अभ्यास करण्याची प्रथा आणि तरुण मुलांच्यात आहे. सरकारी नोकरी हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि त्यावेळी या सध्या विद्यमान सरकार कंत्राटी नायब तहसीलदार भरणे, कंत्राटी पद्धतीने अधिकारी आणि कर्मचारी भरणे आणि मुलांची आयुष्यातली संधी कमावून घालवणे हा उद्योग हे सरकार करत असेल तर महाराष्ट्रातले युवक या सरकारला योग्य ते योग्य वेळी उत्तर देतील असा मला विश्वास आहे. आता नायब तहसीलदार जर कंत्राट पद्धतीनं भरायला लागला तुम्ही, नायब तहसीलदाराच्याकडून अनेक निर्णय होतात आणि जे फार महत्त्वाचे असतात, लोकांच्या आयुष्यातले चित्र बदलणारे असतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कंत्राटाने टेम्पररी आलेले जो कंत्राटी घेतलेला आहे तो 2 वर्षाने तुम्ही बदलणार तो तरी कशाला जबाबदारीने काम करेल, पुढं काय व्हायचं ते होईल, माझे 2 वर्ष मी व्यवस्थित करतो असा त्याचा अधिकाराचा दुरुपयोग देखील तो करू शकतो. अशा ठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमणं, अधिकारी नेमणं असं जर या सरकारचं काम असेल तर मला वाटतं की त्याच्यावर काही बोलण्यात काही फारसं हे नाही, म्हणजे सरकारच कॉन्ट्रॅक्टवर द्यायला काय आता हरकत नाही.